नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय सातव्या वेतन आयोगासंबंधी आज निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, सातव्या वेतन आयोगामध्ये परत नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका. मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कशाप्रकारे आहे शासन निर्णय सविस्तर जाणून घेऊया. टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील. तर मित्रांनो, बघा 1 मार्च 2019 म्हणजे आज हा महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाने जी आर काढलेला आहे. बघा, सातव्या वेतन आयोगासंबंधी हा जी आर आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला कळेल. बघा, शासन निर्णय कशाप्रकारे आहे. केंद्र शासनाच्या सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे राज्य शासनाने श्री के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती 2017 स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक 2 शासन निर्णय व संदर्भाधीन क्रमांक 3 शासन शुद्धीपत्रकान्वये निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनामध्ये कुटुंब निवृत्तीवेतनामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, सेवा उपदान, मृत्यू उपदान नियमित करणारे नियम आणि महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशीकरण नियम 1984 यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर फेरबदल राज्य शासकीय कर्मचारी तसेच उपरोल्लेखित नियम ज्यांना लागू आहेत अशा इतर कर्मचाऱ्यांनाही लागू राहतील. बघा, अंमलबजावणीचा दिनांक कशाप्रकारे आहे. या आदेशान्वये सुधारित केलेल्या तरतुदी दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या झालेल्या सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लागू होतील. दिनांक 1 जानेवारी 2016 सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भाधीन क्रमांक 4 शासन निर्णयान्वये स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, तिसरा मुद्दा बघा. दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या प्रकरणी निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, उपदान, निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण यापूर्वीच प्राधिकृत करण्यात आले आहे किंवा अद्याप प्राधिकृत करावायचे आहेत अशा प्रकरणी ते या आदेशानुसार सुधारित करण्यात येतील. तर बघा, दिनांक 1 जानेवारी 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे महालेखपाल कार्यालयाकडे पाठवण्यात आली नसल्यास ती प्रकरणे प्रथम असुधारित वेतन म्हणजे 6व्या वेतन आयोगानुसार असुधारित नियमानुसार तयार करून महालेखपाल कार्यालयाकडे सादर करावीत. महालेखपाल यांच्याकडून निवृत्तीवेतनाचे प्राधिकरण पत्र निर्गमित झाल्यानंतरच सदरची प्रकरणे पुन्हा या शासन निर्णयातील तरतुदींमुळे 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यात यावीत. तर बघा, वेतन कशाप्रकारे असणार आहे. निवृत्तीवेतन विषयक विविध लाभांच्या परिगणनेसाठी सुधारित वेतन संरचनेत मूळ वेतन या संज्ञेचा अर्थ म्हणजे शासकीय कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकास मृत्यूच्या दिनांकास 7व्या वेतन आयोगानुसार विहित पे मॅट्रिक्समध्ये आहरित करीत असलेले वेतन असा राहील. सुधारित निवृत्तीवेतनाची परिगणना करताना त्यामध्ये व्यवसायरोध भत्त्याचा समावेश करण्याबाबत स्वतंत्रपणे शासन आदेश निर्गमित करण्यात येतील. तसेच नक्षलग्रस्त भागातील सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त वेतनाचा लाभ सेवानिवृत्त परिगणित करताना विचारात घेतला जाणार नाही. आता निवृत्तीवेतन कशाप्रकारे असणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 10 अर्हताकारी सेवा पूर्ण होण्यापूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतन देणार आहे. परंतु अशा प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 नियम 110(1) सेवेच्या प्रमाणात सेवा उपदान देय ठरेल. हे लाभ केवळ स्थायीकरणाचे लाभ दिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहतील. 5.1 बघा. 6व्या वेतन आयोगानुसार दिनांक 1/1/2006 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 नियम 110(2)(a) पूर्ण निवृत्तीवेतनासाठी 33 किमान अर्हताकारी सेवेची आवश्यकता नसून शासकीय कर्मचाऱ्याने 20 किमान अर्हताकारी सेवा पूर्ण केल्यानंतर
नियत वयमान पूर्ण सेवा रुग्णता किंवा भरपाई निवृत्ती वेतनावर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शेवटच्या 10 महिन्यात अर्जित केलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% किंवा शेवटच्या महिन्यात घेतलेल्या मूळ वेतनाच्या 50% यापैकी जी रक्कम त्याला लाभदायक ठरेल ती रक्कम निवृत्ती वेतन म्हणून अनुदेय करण्यात आली आहे. सदर तरतूद सातव्या वेतन आयोगात देखील अबाधित ठेवण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 110(2)(a) हा त्या मर्यादेपर्यंत सुधारण्यात आला आहे असे समजण्यात यावे. 5.2 बघा. सहाव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1/1/2006 पासून महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 110(2)(b) नुसार 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 20 वर्षापेक्षा कमी एवढी अहर्ताकारी सेवा पूर्ण केल्यानंतर नियत वयमान पूर्ण सेवा रुग्णता किंवा भरपाई निवृत्ती वेतनावर सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास त्याने सेवानिवृत्तीच्या शेवटच्या 10 महिन्यात अर्जित केलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% किंवा शेवटच्या महिन्यात घेतलेल्या मूळ वेतनाच्या 50% यापैकी जी रक्कम त्याला लाभदायक ठरेल ती रक्कम निवृत्ती वेतन म्हणून अनुदेय करण्यात आली आहे. सदर तरतूद सातव्या वेतन आयोगात देखील अबाधित ठेवण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 110(2)(b) हा त्या मर्यादेपर्यंत सुधारण्यात आला आहे असे समजण्यात यावे. 5.3 बघा. सहाव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1/1/2006 पासून अहर्ताकारी सेवेचा किमान कालावधी 20 वर्षे इतका करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 66(a) नुसार अहर्ताकारी सेवेत भर घालण्याची तरतूद रद्द करण्यात आली आहे. सदर अहर्ताकारी सेवेत भर न घालण्याची तरतूद सातव्या वेतन आयोगात देखील अबाधित ठेवण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 66(a) हा त्या मर्यादेपर्यंत सुधारण्यात आला आहे असे समजण्यात यावे. तसेच 5.4 बघा. निवृत्ती वेतनाची कमाल मर्यादा सुधारित वेतन संरचनेतील उच्चतम अनुदेय वेतनाच्या 50% अशी राहील. उच्चतम वेतन दिनांक 1/1/2016 पासून ₹2,20,000 असे आहे. सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान कशाप्रकारे आहे बघा. या शासन निर्णयाच्या परिच्छेद 4 मध्ये नमूद केलेल्या सुधारित मूळ वेतनावर निवृत्ती उपदानाची परिगणना करण्यात येईल. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 111(1)(1)(a) दिनांक 1/1/2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अहर्तकारी सेवेच्या प्रत्येक पूर्ण 6 माही कालावधीकरता त्याच्या सुधारित वेतनाच्या 1/4 इतके तथापि सुधारित वेतनाच्या कमाल 16.1/2 पट किंवा ₹14,00,000 यापैकी जे कमी असेल ते सेवानिवृत्ती उपदान म्हणून देय राहील. त्यानंतर 6.1 बघा. दिनांक 1/1/2016 व तदनंतर सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला अनुदेय असणाऱ्या मृत्यू उपदानाबाबत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 नियम 111(2)मधील तक्त्यामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 नियम 111(2)मधील तक्ता हा दिनांक 1/1/2016 पासून सुधारण्यात आला आहे असे समजण्यात यावे. तर कशाप्रकारे आहे तक्ता बघा. मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ₹14,00,000 इतकी राहील. अहर्ताकारी सेवेचा कालावधी या ठिकाणी बघा, सेवा 1 वर्षापर्यंत त्याची मृत्यू उपदानाचा दर अंतिम वेतनाच्या 2 पट, सेवा 1 वर्षापेक्षा जास्त व 5 वर्षापर्यंत असेल तर अंतिम वेतनाच्या 6 पट, सेवा 5 वर्षापेक्षा जास्त व 11 वर्षापर्यंत असेल तर अंतिम वेतनाच्या 12 पट, सेवा 11 वर्षापेक्षा जास्त व 20 वर्षापर्यंत असेल तर अंतिम वेतनाच्या 20 पट आणि सेवा 20 वर्षापेक्षा जास्त असेल तर अहर्ताकारी सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक 6 माही कालावधीसाठी अंतिम वेतनाच्या 1/2 मात्र अंतिम वेतनाच्या 33 पटीच्या मर्यादेत राहील. तर मित्रांनो, कुटुंब निवृत्ती वेतन 1964 नुसार बघा, कुटुंब निवृत्ती वेतनाची परिगणना निवृत्ती वेतन वेतनाच्या 30% अशा एकरूप दराने काढण्यात येईल व या कुटुंबी निवृत्ती वेतनाची कमाल मर्यादा राज्य शासनाकडील उच्चतम अनुदेय वेतनाच्या 30% अशी राहील. उच्चतम वेतन दिनांक 1/1/2016 पासून ₹2,20,000 असे आहे. 7.1 बघा. सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 116(4)(a)(1)मधील तरतुदींवये दिनांक 1 जानेवारी 2016 पासून संबंधित कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या दिनांकानंतरच्या दिनांकापासून 10 वर्षापर्यंत वाढीव दराने कुटुंब निवृत्ती वेतन मिळेल याकरिता असलेली वयाची अट रद्द करण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 116(4)(a)(1) हा त्या मर्यादेपर्यंत सुधारण्यात आला आहे.
त्यानंतर बघा महागाई वाढ कशाप्रकारे असणार आहे. राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारित वेतन संरचनेत अनुदेय होणाऱ्या निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतनावर दिनांक 1 जानेवारी 2016 पुढे दर्शवलेल्या दराने महागाई वाढ देण्यात येईल. तर या ठिकाणी महागाई वाढ 0%, 2%, त्यानंतर 4%, 5%, 7% आणि 1 जुलै 2018 9% अशा प्रकारे असणार आहे. त्यानंतर सुधारित वेतन संरचनेनुसार निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन दिनांक 1 जानेवारी 2016 सुधारित करावे. तथापि याचा प्रत्यक्ष लाभ निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2019 रोखीने अदा करण्यात यावा. दिनांक 1 जानेवारी 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 कालावधीतील थकबाकीची रक्कम 5 वर्षात 5 समान हप्त्यात वसुलीची रक्कम असल्यास ती समायोजित करून रोखीने अदा करण्यात यावी. सन 2019 अदा करायचा पहिला हप्ता माहे जून 2019 मासिक निवृत्तीवेतनासोबत प्रदान करण्यात यावा. तसेच उर्वरित हप्ते प्रतिवर्षी माहे जूनच्या मासिक निवृत्तीवेतनासोबत अदा करावेत. नियमानुसार आयकर कपातीचीही कार्यवाही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखाधिकारी कोषागार अधिकारी यांनी करावी. त्यानंतर शेवटचे मुद्दे बघा. सदर शासन निर्णयातील तरतुदी अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक, राजकीय निवृत्तीवेतनधारक, स्वतंत्र सैनिक निवृत्तीवेतनधारक, शौर्यपद भत्ता निवृत्तीवेतनधारक, जखम अथवा इजा निवृत्तीवेतनधारक, तसेच सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था, स्थानिक संस्था यामध्ये समावेश होऊन निवृत्तीवेतनाच्या 1/3 रकमेचे पुनर्स्थापन करण्यासाठी पात्र ठरलेले राज्य शासकीय कर्मचारी यांना लागू होणार नाहीत. त्यानंतर यासंबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतने ज्या अर्थसंकल्पीय शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्याच शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या शीर्षांतर्गत मंजूर अनुदानातूनच भागवण्यात यावा. तथापि आवश्यक असल्यास संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी वरील निवृत्तीवेतन संबंधीचा खर्च भागवण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात पूरक मागणी सदर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. तर मित्रांनो, अशा प्रकारे 1 मार्च 2019 सातव्या वेतन आयोगाचा हा सुधारित GR शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने वित्त विभागाने हा काढलेला GR आहे, याची आपण सविस्तर माहिती बघून घेतली. तर हा GR जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर व्हिडिओखाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये याची लिंक मी दिलेली आहे, त्यावरून आपण हा GR डाउनलोड करून घ्या. तर अशा प्रकारे ही माहिती जर आपणास आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.